नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझा जरा आवाज बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगताना मला थोडा त्रास होतो आहे, परंतु आजची रेसिपी मी व्यवस्थित प्रकारे सांगण्याचा नक्की प्रयत्न करते आहे. आज बटाट्याची उसळची रेसिपी शेअर करते आहे. माझी एक मैत्रीण आहे, ती वर्षभर उपवास करते. तिला मी बोलले की तू मग खिचडी खातेस, साबुदाण्याची खिचडी खातेस, तर ती बोलली की नाही, मला साबुदाण्याचा त्रास होतो, असं काही मी खाऊ शकत नाही, मी साधे फ्रूट्सच खाते पण भूक जात नाही. तर तिला मी बोलले की तू कधी बटाट्याची उसळ घालली का? ती म्हणाली कशी करायची ती मला माहिती नाही. म्हटलं माझी मुलगी लहान होती तेव्हा तिला देखील उसळ फार आवडायची, परंतु तिला त्या साबुदाण्याचा त्रास व्हायचा, तर मी तिला अशा प्रकारे उसळ बनवून द्यायची. तर आज मी तुमच्यासाठी आणली आहे बटाट्याची उसळ. ही माझ्या मैत्रिणीमुळे आता माझ्या लक्षात आली, त्यामुळे मी तुम्हाला आत्ता शेअर करते आहे. त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे आणि चार बटाटे बॉईल करून घेतलेले आहे, उकळून घेतलेले आहेत आणि त्याचे पीसेस केलेले आहेत. 2 टेबलस्पून कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं आणि 4 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे लांब चिरून फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण आता कट करून ठेवलेले जे उकडलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत. बटाटे 4 ते 5 मिनिटे अगदी मंद आचेवरती खरपूस भाजायचे आहेत, म्हणजे तुपामध्ये ते थोडे फ्राय होतील आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. आपण जेव्हा परततो तेव्हा खालून आणि वरून थोडासा त्याला गोल्डन रंग यायला हवा. तर बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की बटाटे थोडेसे सोनेरी रंगावर परतले गेलेले आहेत. ज्या लोकांना खरंच उपवास करायचा असतो परंतु साबुदाण्याने जर त्रास होत असेल, तर अशा प्रकारची उसळ बनवून खा, खूप टेस्टी उसळ बनते. आणि त्यामध्ये तूपच वापरा, शक्यतोवर तूप वापरा, तुम्ही तेल देखील घालू शकता, पण तुपाची उसळ खूप छान लागते. यामध्ये चवीप्रमाणे मी उपवासाचं मीठ घातलेलं आणि जे बारीक करून शेंगदाण्याचा कूट ठेवला होता तो घातलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बऱ्याच लोकांना फक्त साबुदाण्याची उसळ खाण्याकरिता बरेच लोक उपवास करतात, पण माझी जी मैत्रीण आहे ती वर्षभर उपवास करते, एकच वेळ जेवण करते आणि एक वेळ नाश्ता करते. तर याला आपण झाकून 2 मिनटं अगदी मंद आचेवरती शिजवायचं आहे. बघा, ही 2 मिनटानंतर आपली उसळ तयार झालेली आहे. मी या रेसिपीमध्ये माझ्या त्या मैत्रिणीचं नाव नक्की सांगेल, तिचं नाव वैशाली आहे आणि ती वर्षभर उपवास करते. एक टाइम एकच वेळ जेवते, ते 12 च्या आत तिला जेवायचं असतं आणि दुसरी सायंकाळ तिची अगदी फ्रूट किंवा ज्यूस असं पिऊन ती काढते. तर तिच्यासाठी पण स्पेशली ही रेसिपी आहे आणि तुम्हा सर्वांसाठी देखील ही रेसिपी मी शेअर केलेली आहे.